powered by Techno. महाराष्ट्रामध्ये सध्या जे निवडणुकीचे वारे लागलेत याच्यामध्ये जे वेगवेगळ्या संघटना नेहमी आंदोलन करत असतात त्याचा एक भाग म्हणून धनगर समाजाने महाराष्ट्र सरकारकडे, खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे, जे धनगर समाजाच्या आरक्षणाचा रेटा लावलेला आहे तर हा अतिशय चुकीचा आहे. मुळात धनगर समाजाला आरक्षण ऑलरेडी आहे. धनगर समाज हा महाराष्ट्र सरकारच्या भटक्या जमाती क म्हणजे NT मध्ये 3.5% आरक्षण उपभोगतो आहे. तसंच केंद्र सरकारच्या यादीमध्ये OBC म्हणून आरक्षण घेतो आहे. त्यांना आरक्षण ऑलरेडी मिळतं आहे. असं असतानासुद्धा या ठिकाणी धनगर समाज सरकारवर आरोप करत सरकारकडे मागणी करतो. सरकार त्यांना आश्वासन देतं, मुख्यमंत्री मोदींनी त्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्यासाठी GR काढू. ही बाब अतिशय गंभीर आहे, घटनाबाह्य आहे. आणि ज्या केसमध्ये धनगर आरक्षणच्या विषयामध्ये माननीय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच वर्षी 2024 निकाल झालेला आहे, एकदम कम्प्लीट जजमेंट आलेलं आहे. आणि त्यामुळे सरकारला अशा प्रकारचं करता येणार नाही. आणि राज्य सरकार असो, राज्य सरकारचं कोणतंही छोटं मोठं कोर्ट कमिटी असो, यांना अशा प्रकारचं आदिवासींच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करण्याचा घटनात्मक अधिकार नाही, हे मला खास करून सांगायचं आहे. खरं आहे की आता जी महाराष्ट्राची विधानसभेची 2024 निवडणूक येते आहे, धनगर समाज किंवा इतरही समाज वेगळे आरक्षण मागतायत. धनगर समाजाचा जवळजवळ 1 कोटीच्या प्रमाणामध्ये त्यांची लोकसंख्या आहे. त्याचं एक पॉलिटिकल, ज्याला म्हणतो राजकीय दबाव, आज सरकारवर आहे की आम्हाला तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही. त्या अनुषंगाने सरकार दबावामध्ये आलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री हे जरी शिक्षण किती मी त्याच्यात खोल जात नाही, परंतु जो पद जो त्या खुर्चीच्या पदावर बसलेला आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला आहे, किंवा जो मंत्री काम करतो त्याने राज्यघटनेशी संलग्न राहण्याची, राज्यघटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतलेली असते. आणि म्हणून कोणतेही राजकीय दबाव येत राजकीय दबाव येता कामा नये, किंवा कोणत्याही प्रकारच्या राजकीय दडपणाखाली एखाद्या जाती जमातीला आदिवासी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे, किंवा आमचे शेड्यूल ट्राईबचीच काम हे नाही, शेड्यूल कास्ट असो, OBC असो किंवा VJT असो, ते कॅटेगरीचं मी मान ठेवा ना. आणि जे तुम्हाला अधिकार तेवढं करा. OBC मध्ये इन्क्लूड करायचे तुम्हाला अधिकार आहे, VJT बी तुम्हाला अधिकार आहे, SBC मध्ये अधिकार आहे. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये हा संसदेचा अधिकार आहे. हा राज्य सरकारने वापरू नये, राज्य सरकारने याच्यामध्ये कोणतं राजकारण करू नये. राजकीय फायदा तर तुम्हाला होणारच नाही, कारण ट्रायबल याच्या बाबतीमध्ये एवढं आहे की हा जर निर्णय तुम्ही घेतलाच राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी, तेवढं लक्षात ठेवा की पूर्ण देशभर याचे परिणाम होतील. आणि मणिपूर झाल्याशिवाय इथं होणार नाही, दगली होतील, या ठिकाणी रेल्वे बंद होऊन जातील, आदिवासी काय करतील सांगू शकत नाही. काल परवा नाशिकच्या एका कार्यकर्त्यानं सांगितलंय ना की सगळं पाणी मुंबईला आदिवासी एरियातून जातं, लोक काही बी करू शकतात, म्हणजे तीव्र हिंसक आंदोलन होऊ शकतात. पण कायदेशीर जेव्हा आदिवासी लढतोय, आमच्यासारखे कोर्टात लढत आहेत, तर आमचा मान ठेवा ना तुम्ही, कोर्टाच्या निकालाचा मान ठेवा. आणि कमीत कमी आपल्याला माहिती नसेल, आपल्याला नॉलेज नसेल लॉ बाबचे कायदेशीर, तुम्ही ॲडव्होकेट जनरलला विचारा, ते स्वतः कोर्टामध्ये होते केस चालवताना. आणि असं कायदेशीर तुम्ही विचारत नाही, सचिव ट्रायबल लॉ डिपार्टमेंटला विचारत नाही, ट्रायबल मंत्र्यांना विचारत नाही, मग तुम्ही असं परस्पर कसं काय निर्णय घेत आहेत आणि एकटेच मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. अतिशय बेजबाबदार कार्यक्रम आहे, याला आमचा स्पष्ट विरोध आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही. तुम्ही राजकारणात आमचा बळी देत असाल, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हा आदिवासींतर्फे इशारा आहे. आदिवासी आमदार खासदारांची युनिटी आहे. आता आदिवासी आमदार आणि खासदारांनी त्या ठिकाणी मुंबईला मीटिंग घेतली, मुख्यमंत्र्यांना निवेदन पण दिलंय, 23 तारखेची गोष्ट आहे. पण आता त्यांनी काय निवेदन दिलं मला माहीत नाही. परंतु आदिवासी आमदार खासदारांना मला आवाहन करायचंय की तुम्ही शांत बसून चालणार नाही. आम्ही ज्या पद्धतीने आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही सरकारशी लढा दिलेला आहे, आम्ही काँग्रेसचे आमदार मंत्री होतो तरी सरकारशी लढत होतो. मी जे आदिवासी हक्क सर समितीतर्फे हायकोर्टात केस दाखल केली तेव्हा आम्ही राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो. आणि म्हणून आमची भूमिका हीच आहे की जो आमदार खासदार आहे, जे राजीनामा देण्याची भाषा करतात ते चुकीचे, राजीनामा देण्याची गरज नाही. तुम्ही शेवटच्या आचारसंहिता लागेपर्यंत आणि सरकारचे अस्तित्व असेपर्यंत तुम्हाला लढावं लागेल. इथला काही ज्याने तुम्हाला 2-3 लाख मतदारांनी एका मतदारसंघातील आमदार मुंबईला पाठवला आहे, तो काही तुम्हाला काही राजीनामा देण्यासाठी पाठवलेला नाही, तुम्हाला लढावंच लागणार आहे.
याच्यात राजकारण चालणार नाही. जर अशा प्रकारे आमदार खासदार भूमिका घेणार नाही तर लोकही तुम्हाला जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. कोणीही कोणत्या पक्षाचा असो, अभ्यास दौऱ्यावरती जाणार आहेत, त्याच्यानंतर अभ्यास केल्यानंतर त्या घरांना कसे आरक्षण दिलं जाणार आहे याच्या निकषावरती ते आरक्षण देण्याची गोष्टी करतायत. मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्यानंतर त्या ठिकाणी धनगर समाजाने मागणी केली की तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, तर शासनाने एक शॉर्टकट मार्ग म्हणून शिंदे समिती बनवली. शिंदे समितीला असं सांगितलं, त्याच्यामध्ये काही अधिकारी घेतलेत, काही धनगर समाजचे प्रतिनिधी घेतले आणि त्यांना सांगितलं का तुम्ही इतर राज्यांचा दौरा करा, भारतातल्या इतर राज्यांमध्ये धनगर किंवा इतर आदिवासींना कशा प्रकारे जातीचे दाखले दिले जातात त्याचा अभ्यास करा, अशा प्रकारे त्यांनी त्या समितीला सांगितलं. मुळात शिंदे समिती जी आहे ती अतिशय बेकायदेशीर आहे, असं करता येत नाही. सुप्रीम कोर्टाचे या बाबतीमध्ये अनेक जजमेंट आहेत की ज्याच्यामध्ये एखाद्या शेड्यूल ट्राईब किंवा शेड्यूल कास्टमध्ये एखादी जात किंवा जमात समाविष्ट करायचं असेल किंवा वगळायचं असेल, वेदर इन्क्लूड ऑर एक्सक्लूड, तर याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत, कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर्स आहेत, ते फॉलो होणं महत्त्वाचं आहे. असं शिंदे समितीला कोणताही अधिकार नाही. याच्या अगोदर मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते भाजपचे, त्यांनी टीस समिती बनवली होती, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, त्या समितीने एक वर्ष दौरा करून एक अतिशय डिटेल अहवाल दिलेला आहे. तो अहवाल ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने दाबून ठेवलेला आहे. मुंबई हायकोर्टामध्ये जेव्हा केस चालली, आमचीच केस चालली, त्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये कोर्टाने त्यांना सांगितलं होतं का तुम्ही टीसचा रिपोर्ट सादर करा, राज्य सरकारने तो सादरच केला नाही. की जो ऑलरेडी खऱ्या तज्ञांचा होता, टीसचा रिपोर्ट हा मानववंश शास्त्रज्ञाचा होता, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा होता, तर तो सरकारने स्वीकारला नाही आणि प्रशासकीय अधिकारी शिंदे साहेबांना नेमून काय साधणार आहे त्याच्यामध्ये. तर मला वाटतं की शिंदे समितीला कोणते अधिकार नाही आणि सरकारने हे असे शॉर्टकट काढण्याची काही गरज नाही. घटनात्मक जे प्रोसिजर आहे ते तर फॉलो करावं लागेल, कारण आपल्याला माहिती की जे ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, आदिवास संशोधन केंद्र पुणे, आदिवास सल्लागार परिषद, ट्रायबल ॲडव्हाइजरी कौन्सिल जे मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असते, ते राज्याचे स्टेट कॅबिनेट, मग राज्याचं मंत्रिमंडळ, नंतर राज्याचा अनुसूचित जमाती आयोग, केंद्राचा अनुसूचित जमाती आयोग, केंद्राचा गृह विभाग, केंद्राचं ट्रायबल डिपार्टमेंट, अशी सर्व प्रोसिजर वेगवेगळ्या याच्यातून प्रक्रियेतून जाऊन शेवटी हा विषय संसदेपुढे जातो आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते. कारण आदिवासींचा विषय हा जसं SC आणि ST दोन प्रवर्ग असे आहेत राज्यामध्ये की जे घटनात्मक प्रोटेक्टेड आहेत किंवा घटनात्मक तरतुदीनुसार यांना आरक्षण दिलं जातं. VJNDला जे आरक्षण दिलं जातं ते राज्य सरकार देतं, OBCला आरक्षण देतं ते पण राज्य सरकार देतं, परंतु शेड्यूल ट्राईबच्या बाबतीमध्ये ते सिद्ध झालंय. आमची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने आता ते जसं मणिपूरचा इश्यू आहे, मैतेईचा इश्यू झाला मैतेई ट्राईबच्या बाबतीमध्ये, तसंच हा इश्यू आहे की बरोबर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही राज्य भारतातल्या कोणत्याही राज्य सरकारला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आदिवासींच्या सूचीमध्ये कोणती भी जात किंवा जमात समाविष्ट करायचं असेल तर तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल घटनात्मक प्रोसिजर फॉलो करावं लागेल. आणि हे शिंदे सरकार, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, हे मला असं वाटतं की कॅबिनेट पुढे पण हा विषय येतो का नाही, परस्पर शिंदे साहेब सांगतात की आम्ही तुम्हाला GR काढून देऊ. हा GR ने प्रश्न सुटणार नाही. GR ने एखाद्याची बदली होऊ शकते, GR ने एखादा तुम्ही रस्ता पूल मंजूर करू शकतात, पैशांची तरतूद करू शकतात, परंतु GR ने कोणती भी जात जमात इन्क्लूड होऊ शकत नाही किंवा त्याला तुम्ही स्टेटस देऊ शकत नाही, मान्यता देऊ शकत नाही, हे मला खास करून कायदेशीर बाबी सांगायचे. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.